श्रद्धा भाषण पूज्य गुरुजी वर्गाने माझ्या बालमित्राने 45 साली आपल्या होत्या त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले एवढे म्हणून मी माझे छोटेसे भाषण संपत जय हिंद संपलं भाषण आणि कुठल्याही लहान मुलाला भाषणासाठी तयार केल्यानंतर पोरगं स्टेजवर जाताना भाषण विसरत आहे आणि त्याच्या पद्धतीने भाषण सुरू ठेवतो स्टेजवर जातो भाषण विसरतो पूज्य गुरुजन वर्ग पूज्य गुरुजन वर्ग तुम्ही पूज्यांनी हे गुरुजन वर्ग आज 15 ऑगस्ट आहे पंडित जवाहरलाल नेहरू आज 15 ऑगस्ट आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकर आज 15 ऑगस्ट आहे महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आज 15 ऑगस्ट तो सगळ्या नेत्यांना सांगतो आज 15 ऑगस्ट देश कसा चालला जरा बघायला म्हणतो मी असाच एकदा एक आवाज एका SSC पास झालेल्या मुलांचा 70 होता गल्लीमधला आणि सूत्रसंचालक जो होता की नाही तो असा होता असा आणि ते SSCला पास झालेली मुलं बसलेली ह्याचं सूत्रसंचालन चालू होतं कोण तर अण्णा म्हणून रिटायर होऊन घरात बसलेले ग्रस्त होते आयुष्यात कधी माईकवर न बोललेले त्यांना बोलवायला पाठवलेलं ह्याचं सूत्रसंचालन चालू आपल्या गल्लीमध्ये लेकरबाळाजी आहे ती हे लेकरबाळाजी SSCला पास झालेले लेकरबाळाजी आहे ती त्यांचं SSCला पास झाल्याबद्दल सत्कार समारंभ अण्णाच्या हस्ते होणार आहे थोडा द्या रे पुष्के गुष्के आणलं का बे काय पुष्के गुष्के म्हणजे काय असतं फुलाचं झाडू खराड आहे फुलाचा भुके भुके आणि एक शिरपल घेऊन ये काय शिरपल शिरपल म्हणजे नारळ आहे कार्यक्रम म्हणून नारळ शिरपल म्हणते चांगले पाणी शिरपल झालं लवकर आणि अण्णा लावलं कुठं अण्णा अण्णा पानपट्टीवर बिडी प्यायले आकडा लावून दुपारचे वेळ नाही तर तिन्हीच्या वेळी चक्क्या पंचकडे चला वर बोलून आणि डोक्याला ताप आला आपल्या गल्लीमध्ये लेकरबाळाजी यायची हे लेकरबाळाजी SSCला फाल ओ मावशी तुमच्या लेकराला आत घेऊन जा का रांगाला लेकरू तुला काय व्हायला नाही अहो रांगाला बरोबर चड्डी घालून आणा त्याला आमच्या कार्यक्रमात शोभा चालली हो आत्ता कशाला गेलेला SSC फाल झाल्यावर घेऊन या त्याला हां आता त्यांनी लहान असताना त्याच्या अंगावर चड्डी नसताना आत्ता सत्कार करू का त्याचा जावा की नेहमी पिंडेमध्ये हनुमान चड्डा मिळतात 2 रुपयाला घाला की लेकराला अहो त्यांनी सतरंजी खान केलं ना मंडप कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडनं धुवून घेतात माहीत आहे का सतरंजी हा कुणाचा दिश शेमडा कुणाचा आहे माझंच आहे सगळी शेमडी लेकरं सारखीच दिसते अगं आपल्या लेकराला चड्डी घाला कुणा गेले म्हणून माझी तर चड्डी घाला का आपल्या गल्लीमध्ये लेकराबाळाजी यायची ही लेकराबाळाजी ओ अण्णा बोला हे अण्णाला बोलायला उभारले त्यांना आयुष्यात कधी माईकवर बोलायची सवय नव्हती त्यांनी जो आवाज लावला त्याला तोड नाही तुम्हाला सांगतो समोर माणसं 5 आवाज मात्र बराक ओबामाला ऐकू जायला आवाज लय काय काय उलेलेलं आहे लेकरा बाळात SSCला पास उलेले ती लय चांगली गोष्ट ती माझा आवाज असेल आज जटिकरापासून सोलापूर जिल्हा संघाचे अध्यक्ष आज जटिकर खरेदी लागू तालुका संघाचे अध्यक्ष आज जटिकोणी जिल्हा पणन महासंघाचे अध्यक्ष राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष सहकारी संघ चेअरमन आदरणीय अण्णा आदरणीय भाऊ आदरणीय तात्या आदरणीय आबा आदरणीय दादा आदरणीय पप्पा आदरणीय नाना काँग्रेसची सभा असते आणि असा जर आवाज असेल आदरणीय वंदनीय पूजनीय भारतीय जनता पार्टी जाहीर सभा असते पण तुम्हाला सांगतो हा जसा आवाज आहे तसा आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले आणि सर्वांना माहीत असलेले महाराष्ट्राचे असलेले पण जे दिल्लीमध्ये माजी गृहमंत्री होते ते सोलापूरचे सुशीलकुमारजी शिंदे साहेब जेव्हा सोलापूरातून भाषण करतात तेव्हा सुरुवात थोडीशी ठरलेली असते सूत्रसंचालक सांगतो शिंदेसाहेब बोलतील आणि शिंदेसाहेब बोलायला सुरुवात करतात आदरणीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब सिद्धेश्वराचा परमपुण्याम पवित्र झालेले सोलापूरची पुण्यभूमी या पुण्यभूमीचा एक नागरिक म्हणून आपल्या समोर उभा राहिला मला फार आनंद झालेला आहे मला काल रात्री तात्यांचा फोन आला उद्या अण्णांचा सत्कार आहे मी माझी दिल्लीमधली सगळी कामं टाकून मुद्दामून या सत्कार समारंभाला उपस्थित झालेलो आहे संगमेश्वर महाविद्यालयामध्ये असताना प्रेमा तुझा रंग कसा आहे या नाटकात मी काम केलं होतं गणपुले सर बसलेत त्यांना माहीत आहे अशा पद्धतीचा एक साधा नाट्य कलावंत कोर्टातला एक साधा शिपाई एक साधा पोलीस इन्स्पेक्टर महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमामुळं गृहमंत्रीपदापर्यंत जरी गेलेला असला तरी या मातीशी कायम इमान राखेन असं वचन देतो महाशतक झाल्यावर आबांची प्रतिक्रिया काय आदरणीय RR पाटील साहेब
शतक होतच होतं, प्रत्येक सामन्यामध्ये होतं चांगलं होत होतं. आता शतकाचं महाशतक झालेलं चांगलंच झालेलं, कारण सचिन तेंडुलकरनं क्रिकेटचा कायदा पाळून महाशतक केलेला आहे. कायदा सर्वांना सारखाच असतो, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल तर त्याला योग्य रीतीनं उत्तर झालेलं. आणि त्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा सभागृहामध्ये बोलत असतात तेव्हा प्रत्येक विषय जो असतो तो अत्यंत मुद्देसूदपणे मांडत असतात. मला आपल्याला हे सांगायचं अध्यक्ष महोदय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 जुलैपासून 13 कोटी वृक्षाची लागवड आपल्याला करायची आहे, याच्यामध्ये विरोधी पक्षांना राजकारण आणण्याची गरज नाहीये. आणि हेच मुख्यमंत्री जेव्हा साहेब मुख्यमंत्री साहेब जेव्हा जाहीर सभेमध्ये येतात तेव्हा थोडस गाणं म्हणायला लागतात. आता विरोधी पक्षाला काहीच कळत नाहीये, त्यांच्या पायाखालची आता वाळू घसरायला लागलेली आहे. म्हणून आपल्याला मला आपल्याला हे सांगायचंय. म्हणलं साहेब वहिनी गाणं म्हणतात, मग तुम्ही पण गाणं म्हणता का आत्मधन. राणे साहेब अत्यंत धडाडीने निर्णय घेणारे. कणकवलीमध्ये नाट्यसंमेलन झालं, नारायणराव राणे साहेब बोलत होते आणि त्यांचे विचार मांडत होते. या कोकणामध्ये आमच्या या सिंधुदुर्गामध्ये 19वं नाट्यसंमेलन भरलेलं आहे. आमच्या कोकणात या, इथल्या निसर्गाचा आस्वाद घ्या. चांगलं काय असेल तर लोकांना सांगा, कोकणामध्ये पर्यटक वाढला पाहिजे, इथला बिझनेस वाढला पाहिजे. पण या कोकणाचा विकास मराठवाड्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे एवढंच सांगतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यांना माहीत आहे अण्णा तिहारच्या जेलमध्ये होते, सगळ्या जगाने प्रश्न विचारले, अण्णा तिहार के जेल में हूँ, कल रामलीला मैदान पे आ रहे हैं, आपको क्या लगता है? अण्णा मला सांगा, मी तुमच्याकडे बघतोय, महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय, भ्रष्टाचार संदर्भामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे मला काय? ए अण्णाला बोल तर दे. अण्णा म्हणाले, मैं टीव्ही पे देख रहा हूं, ए मेरे आंदोलन का जो प्रतिसाद मिल रहा है ना, बहुत अच्छा मिल रहा है. मेरे घर के भाई बहन बूढ़े बच्चे खास है मेरी युवक, ए मेरे जो युवक है ना उनसे मैं ऊर्जा ले लूंगा, ये ऊर्जा लेके मैं रामलीला पे आऊंगा, ये मेरा वादा है. अण्णा रामलीला मैदानावर आले, कपिल सिब्बल साहेब त्यांच्या संदर्भात काहीतरी बोलले, अण्णांना राग आला. त्या रागाची प्रतिक्रिया देताना अण्णांच्या हिंदी बोलण्यात मराठी शब्द निघून गेले. ए जो कपिल सिब्बल जो आहे ना, ए मेरे बारे में क्या उलट सुलट बोलते रहता है, ऐसा उलट सुलट नहीं बोलने का रहता है, सिर्फ टोपी पहनने से अण्णा नहीं होता, उसके लिए विचार अच्छा रहना चाहिए और अचार, अचार म्हणजे लोणचं. पण अण्णांचं आंदोलनच एवढं महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये बाकी गोष्टींना आपण महत्त्व देत नाही. कुठला विचार ते मांडतात, कोणत्या पद्धतीचा आवाज त्यांचा आहे, त्यांच्यासमोर सादर करता तुम्ही, कुठला मुद्दा घेता बघा. मी विषय हाच घेतला होता, सचिन तेंडुलकरचं महाशतक झाल्यावर पवारसाहेबांची प्रतिक्रिया काय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, काय टीव्ही बघत असताना सचिन तेंडुलकरच्या शतकाचं महाशतक झालं अशा पद्धतीचे कारण, त्याची बातमी आम्ही क्रिकेटच्या संदर्भामध्ये जे काही काम करणारे लोक त्यांच्या कानावर आली, अत्यंत आनंददायक अशा पद्धतीची घटना होती. आपल्या घरामध्ये कर्तृत्वर पोरगं असावं, त्यांनी दैदिप्यमान अशा पद्धतीचं यश मिळवल्याच्या नंतर घरामधल्या प्रत्येक माणसाची जी भावना असेल ती तुमची आणि माझी आहे हे वेगळं सांगायची गरज आहे. स्वतः भागला आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कायम सांगत असतो, आपल्या पक्षाच्या घड्याळ्याच्या चिन्हामध्ये 10:10 तरी झालेली असली तरी लोकांच्या प्रश्नाचे 12 वाजून त्याची मात्र काळजी प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यायला पाहिजे. मित्र मेरे भाईयो, आज रात 12 बजने के बाद यानि कल सुबह से 500 और 1000 के नोट बंद हो जाएंगे, लीगल टेंडर नहीं रहेंगे. लोकांच्या पोटात गोळा काय होणार आहे कोण असतो, पण त्यांच्या मनामध्ये ज्या योजना त्या आपल्याला लवकर कळत नाहीत. आपण सर्वजण भारतीय नागरिक जे होतात कुठल्याही समस्येला तोंड द्यायला सक्षम आहोत, आणि त्यातला कोकणातला माणूस तर प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला कुठल्याही समस्या येतील त्यावेळेला संपूर्ण